माझे बाबा लाईक हँडिकॅप आहेत तरी त्यांनी खूप काही केले माझ्यासाठी. आईचं कौतुक नेहमी सगळे करतात पण बाबांचं खूप कमी केलं जातं. जेवढी पण संकटांना आपण सामोरं जातो ती संकट आपल्यापर्यंत यायच्या आधी तिथे ढाल बनून आपला बाप उभा असतो. एका वादळासारखं तो कायम त्याचं आयुष्य झुंजत असतो. की स्वतःचा खिसा जरी रिकामा असेल ना तरी मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणजे झटपट करणारे ते आपले वडील असतात. ही इज ऑलवेज देअर टू सपोर्ट मी इन ईच अँड एव्हरी कंडिशन. वडिलांचा एक दिवस न साजरा करता रोज वडिलांचा दिवस साजरा केला पाहिजे, त्यांना आनंदी ठेवलं पाहिजे, हे आपलं काम आहे. जून महिन्यात येणारा तिसरा रविवार हा पितृदिन म्हणून दिवस साजरा केला जातो. खरं तर मानवी नात्याला उजाळा देणारा हा दिवस. आज त्यानिमित्तच आपण काही बाल्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. पाहूयात काय म्हणतात त्या आपल्या बाबांविषयी. कितीही माझ्या चुका झाल्या तरी ते मला समजून घेतात पण त्यांच्या खूप अपेक्षा आहेत माझ्याकडून आणि त्या मी नक्कीच पूर्ण करेन. बापाचं आणि मुलीचं आता असं असतं की ते कोणाशीच एवढं बॉन्डिंग होऊ शकत नाही, फ्रेंडशी नाही, आईशी नाही. मुलगी आईपेक्षा जास्ती वडिलांसोबत कम्फर्टेबल असते. माझे बाबा लाईक हँडिकॅप आहेत तरी त्यांनी खूप काही केले माझ्यासाठी आणि ते नेहमी जास्त माझा लाड करतात. मला भाऊ पण आहे, त्याच्यासोबत पण खूप जास्त चांगलं रिलेशन आहे, माझ्यासोबत खूप चांगलं रिलेशन आहे. मुलीचं आणि बाबांचं नातं खूप हे असं खूप चांगलं आणि खूप बॉन्डिंगवालं म्हणतात. पण माझ्यासाठी माझे बाबा खूप स्पेशल आहेत कारण काही झालं किती वाईट परिस्थिती असली तरी ते असतात माझ्यासोबत. भले माझी चूक असो नसो पण बाबा आईचं कौतुक नेहमी सगळे करतात पण बाबांचं खूप कमी केलं जातं. पण बाबां जेवढे करतात तेवढं कोणी करत नाही. वडील आपले आपल्यासाठी दिवस रात्र मेहनत करतात आणि वडिलांचं कुठल्याही ह्याच्याशी आपण कम्पेअर करू शकत नाही, बराबरी करू शकत नाही. दिवस रात्र उन्हातानामध्ये ते कष्ट करून आपल्याला त्या स्वतःसाठी कपडे न घेता आपल्यासाठी सगळं काही पुरवतात, शाळेसाठी म्हणा सगळ्या गोष्टीत. तर वडील आपले गुरु आपले मित्र हे असतात, त्यांचा आपण कुठल्याही गोष्टीत कम्पेअर करू शकत नाही. त्यामुळं वडिलांचा एक दिवस न साजरा करता रोज वडिलांचा दिवस साजरा केला पाहिजे, त्यांना आनंदी ठेवलं पाहिजे, हे आपलं काम आहे. माझ्या वडिलांबद्दल बोलायचं झालं तर लहानपणापासून त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे आणि ही इज ऑलवेज देअर टू सपोर्ट मी इन ईच अँड एव्हरी कंडिशन. तर मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांनी जेवढं मला दिलं आहे मी तेवढंच त्यांना देण्याचा प्रयत्न करत राहीन माझ्या परीने. वडिलांबद्दल बोलणं खूप अवघड आहे, तसं खूप कमी आहे बोलणं असं म्हणजे आपण बोलू नाही शकत की एवढं आपले आई वडील आपल्यासाठी खूप काही करतात. म्हणजे कोणतीही गोष्ट असेल तर ती अशी आपल्याला म्हणजे दाखवत नाहीत पप्पा, म्हणजे काही असेल तर ते असं दाखवत नाहीत पण ते त्यांच्या मनामध्ये खूप काही असतं, म्हणजे आपल्यासाठी खूप काही करतात ते. जेव्हा पण आपण संकटात असतो वाढवण्यासाठी वडिलांचा जास्त आधार असतो. लहानपणी आईपेक्षा जर मुलींवर जास्त कोणी माया म्हणजे आईपेक्षाही माया कोण करत असेल तर ते वडील. नंतर जास्तच काळजी म्हणजे आईपेक्षाही ना जास्त काळजी करणारे वडील. आपल्याला एखाद्या गोष्टीची चणचण म्हणजे की स्वतःचा खिसा जरी रिकामा असेल ना तरी मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणजे झटपट करणारे ते आपले वडील असतात. त्यामुळे माझ्यासाठी तरी माझ्या आयुष्यात माझं रोल मॉडेल म्हणजे माझे वडील, कारण की मला इथपर्यंत आणण्यासाठी त्यांनी जो कष्ट घेतला आहे तो सांगण्या म्हणजे काही शब्दात मांडता येणार नाही मला. आयुष्यात बाप हा खूप महत्त्वाचा असतो. आईपेक्षा माया जास्त बापच करतो लेकीवरती म्हणा किंवा काय, तो कधी स्वतःचं दुःख दाखवत नसतो. आपला बाप हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जेवढी पण संकटांना आपण सामोरं जातो ती संकट आपल्यापर्यंत यायच्या आधी तिथं ढाल बनून आपला बाप उभा असतो. शेवटी तो मुलगा लहान असो किंवा मोठा हो आपल्या बापासाठी कधी त्यांचा मुलगा किंवा मुलगी मोठी झालेली नसते. त्यामुळं एका वादळासारखं तो कायम त्याचं आयुष्य झुंजत असतो आपल्या लेकरा बाळांना सपोर्ट करण्यासाठी किंवा आणि त्यांची फक्त एक प्रामाणिक इच्छा असते. आपण पाहतो की माझ्यासारखे विद्यार्थी असतील ते बाहेर राहतात, आम्ही बाहेर गावात नेतो पुण्यासारख्या शहरामध्ये येऊन तिथं शिकतो. आज एक छोटी गोष्टी कोणती पण गोष्ट असू द्या आम्हाला काही कमी पडली तरी एक फोन आम्ही फक्त आमच्या वडिलांना आमच्या आईला करतो. 2 मिनिटात आमचा बाप आम्हाला लागेल तेवढे पैसे पाठवतो किंवा कोणती पण गोष्ट असू द्या. पण अशा बापाची फक्त एक माफक अपेक्षा असते की जे पण फॅसिलिटीज वगैरे मी माझ्या बाळाला सगळं पुरवेल, जो मागेल ते मी त्याला देईल, फक्त त्यानं कष्ट करावं वाम मार्गाला जाऊ नये आणि त्याच्या मेहनत करून त्यांना त्याच्या आयुष्यात त्याला जेवढं पाहिजे तेवढं सगळं मिळवावं. त्यामुळं आपल्यासारख्या विद्यार्थ्यांचं सुद्धा कर्तव्य येतं की त्या बापाचा विश्वास आपण टिकवला पाहिजे.
आणि त्याला खुश ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पिता म्हणजे आपला एक मेन पाठिंबा असतो, की जसं की एखाद्या शरीरामध्ये जशी मणक्याचं हाड आहे तसं आपल्या आयुष्यात म्हणजे आपला बाप असतो, की जो सगळ्या घरातला करता धरता जो मेन माणूस असतो ना तो म्हणजे आपला बाप आहे. सगळं म्हणजे कुठं काही कधी आपल्याला लागलं कमी जास्त झालं तरी म्हणजे तरी तो बापच असतो की जो आपल्याला प्रत्येक परिस्थितीतून बाहेर काढतो, आपल्याला सपोर्ट करतो छोट्या छोट्या काही गोष्टी होईल तर. आणि तो कधी स्वतःच्या तोंडावर कुठली पण किती पण मोठं संकट आलं तरी ती चिंता कधी दाखवत नाही.